तर आपल्याला नितांत गरज आहे. शब्द सुचत नाही कारण आपल्यालाही आपल्या मनातल्या भावना व्यक्त करायच्या असतात ना. पण असं कवी ठरवून होता येतं का? नाही, कारण कवी मन असावं लागतं आणि ते कवी मन सगळ्यांकडेच नसतं. पण आपल्याला पदोपदी या कवींची नितांत गरज असते. आपल्या भावना आपल्याला व्यक्त करायसाठी आपल्याला हे कवी लागतात. शब्द सुचत नाही हो. मग एखादी कविता आवडली की आपण तिच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त करतो, हो की नाही? मग इंदिरा संत, मंगेश पाडगावकर, गदिमा, पु ल देशपांडे यासारखे कवी पटकन आपल्या मदतीला येतात. म्हणून समाजाला कवीची नितांत गरज आहे. आणि म्हणून या माध्यमातून मी तुम्हाला सांगू इच्छिते की जर कुणाला कविता करता येत असतील, आपल्या मुलाला जर कविता करता येत असेल, तर उगाच त्याला काय करत बसतो रे, अभ्यास कर, कविता लिहायचं सोडून दे, ते काय आता तुझं काम नाही आहे असं काही म्हणू नका. कारण कवी जर नसतील तर आपल्याला शब्द मिळणार नाहीत आणि आपल्या सर्वसामान्य माणसांना कवीची खूप आवश्यकता आहे. म्हणून त्यांना जर शब्द सुचत असतील, उत्तम कविता लिहिता येत असतील, तर त्यांना निश्चित प्रोत्साहित करा. म्हणजे आपल्याला उत्तमोत्तम कवी मिळत जातील. चला दुसरं स्वप्न बघूया पुढचं. आर्ट स्पीक्स वेअर वर्ड्स आर अनेबल टू एक्सप्लेन. एव्हरी चाइल्ड इज एन आर्टिस्ट. द प्रॉब्लेम इज स्टेइंग एन आर्टिस्ट वेन यू ग्रो अप. आता आर्टिस्ट म्हणजे अनेक कलाकार आले, पण आपण इथे विचार करणार आहोत तो फक्त चित्रकाराचा. चित्रकारांमुळेच अनेक सुंदर गोष्टींची अनुभूती आपण सहज घेऊ शकतो. मानवी सर्जनशीलतेचा आविष्कार यातून आपल्याला दिसतो. मग लिओनार्डो द विन्सी असेल, रॅफेल, नंतर मायकेल एंजेलो यासारखी उदाहरणं तर आहेतच. पण भारतातील राजा रवी वर्मा हे याचं उत्तम प्रतीचं उदाहरण आहे. आपण कधी विचार केलाय का, आपल्या घरामध्ये लक्ष्मीचा फोटो असतो, सरस्वतीचा फोटो असतो, कोणी सांगितलं आपल्याला लक्ष्मी अशीच दिसते म्हणून? समजा जर उद्या कोणी आपल्याला एखादा फोटो दाखवला की जुनं एखादं वस्त्र परिधान केलेली स्त्री आहे, साधी आसनावर बसली आहे आणि सांगितलं की लक्ष्मी म्हणून हिची पूजा करा, करू का आपण? नाही करणार. कोणी सांगितलं एखादी भरजरी वस्त्र घालून एखादी स्त्रीचा फोटो आहे आणि सांगितलं की ही सरस्वती आहे, हिची आपण पूजा करायची आहे, तर करू का आपण? नाही करणार. कारण आपल्या मनामध्ये लक्ष्मीचं चित्र असं तयार आहे की जिने भरजरी वस्त्र परिधान केलं आहे, कमळावर आसनस्थ झाली आहे, सगळे दागदागिने भरपूर घातलेले आहेत, हातातनं पैसे पडतात आहे, सोन्यांच्या मोहरा हातातनं पडतात आहे, तीच लक्ष्मी. सरस्वती म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर पांढरं शुभ्र वस्त्र परिधान केलेली, वीणा हातात घेतलेली आहे ना, असं आपल्या डोळ्यासमोर चित्र उभं राहतं. पण कोणी आणली ही चित्र? कोणामुळे आपण विश्वास ठेवायला लागलोय की ही सरस्वती आहे, ही लक्ष्मी आहे? कोणामुळे? आपण कधी विचार केलाय का, हे आपण आता पाहतोय चित्र वर्षानुवर्ष आणि ठरवतो की ही लक्ष्मी आहे, हिची लक्ष्मी म्हणून पूजा करा, ही सरस्वती आहे, हिची सरस्वती म्हणून पूजा करा. हे कोणी आणलं आपल्यासमोर? ते ही देवी देवतांची चित्र आपल्यासमोर आणली आहे ती राजा रवी वर्माने. मी पुन्हा विद्यार्थ्यांना विनंती करते आणि पालकांना सुद्धा विनंती करते आहे की सगळे आपण इथे कार्यक्रमाचा आस्वाद घेण्यासाठी आलो आहे. जर तुम्ही माझं बोलणं ऐकलं नाही तर तुम्हाला समोरच्या नृत्यात काय बघायचं हे कळणार नाही. त्याच्यामुळे दोन्ही गोष्टींकडे लक्ष असू द्या. आपल्या मुलाचं किंवा मुलीचं नृत्य झालं म्हणजे कार्यक्रम संपला असं होत नाही. आपल्याला सगळ्यांचंच कौतुक करायचं आहे आणि म्हणून आपल्याला या चित्रांचा आस्वाद घ्यायला शिकवलंय ते आपल्या चित्रकारांनी. हे चित्रकार आपल्या डोळ्यासमोर हुबेहूब चित्र उभे करतात. अनेक ठिकाणांना भेट देणं आपल्याला शक्य नसतं, पण केवळ चित्र बघितलं तर ठिकाणाला भेट देण्याचं समाधान सुद्धा आपल्याला मिळतं. चला तर बघूया या चित्रकारांचं काय म्हणणं आहे. या मुलांना चित्रकार व्हायचंय, चित्रकार होण्याचं स्वप्न यांनी मनाशी बाळगलंय. बघूया चित्रकार. Mm-hmm.
पैसा कमवावा की सगळ्या लोकांनी माझ्याकडे बघितलं पाहिजे की काय श्रीमंत माणूस आहे, पण असा पैसा कमवता येतो का?